कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपासून लागू केलेला कडक लॉकडाऊनचा निर्णय अवघ्या काही तासांच्या आतच मागे घेण्यात आलाय. लॉकडाऊन नाहीये मात्र जनता कर्फ्यू करण्याचं प्रशासनाने आवाहन केलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला होता. आज सकाळी 11 वाजल्यापासून हा लॉकडाऊन लागू होणार होता, मात्र संध्याकाळी पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय मागे घेत जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द ठरवलं गेलंय. मराठा समाजासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. गायकवाड समितीच्या शिफारशी स्वीकारता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. असणाऱ्या शाळांनी आपल्या फी मध्ये कपात करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने शाळा चालवण्याचा खर्च कमी झालाय असं निरीक्षण सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीच्या दरम्यान नोंदवलंय. पश्चिम बंगालसह अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच इंधन दरवाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 19 व 21 पैशांची वाढ झाली आहे. मराठा आरक्षण निकालानंतर जनतेचे डोके भडकवू नका, अशी परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करू नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात. आज मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन दिले. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाऊनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाऊनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.